राम राम शेतकरी मित्र। शेतकरी मित्र, आज आपण आलेलो आहे जालन्याला। तर चला आपण बघू पंतप्रधान किसान समृद्धी केंद्र हे कसं आहे आणि आज त्याचं ऑनलाईन उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं जालना जिल्ह्यातले आहे। तर चला आपण बघू कसं आहे। सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार। मी अशोक साकळे, सहायक व्यवस्थापक, आपलं मनापासून स्वागत करतो। आज जालना येथे नवीन मोंढ्यामध्ये इफकोच्या वतीने प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचं उद्घाटन झालेलं असून या केंद्राच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना सर्व सेवा सुविधा एका छताखाली देण्याचा संकल्प इफकोने सोडलेला आहे। या पंतप्रधान किसान समृद्धी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या कृषीनिविष्ठा, त्यासोबतच पीक विमासारख्या व्यवस्था, शिवाय शेतकऱ्यांच्यासाठी ज्या सरकारच्या योजना आहेत त्या योजनाबद्दल इत्यंभूत माहिती, एक मिनी बँक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माती आणि पाणी तपासणी करून देण्यासाठीची व्यवस्था या PM किसान सुविधा केंद्राच्या माध्यमातून इफकोने जालना येथे आज सुरू केली आहे। या सुविधेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्याच्या प्रश्नांचं उकल होण्यास मदत होणार आहे। त्यांना उत्तम दर्जाच्या कृषी निविष्ठा जसं की नॅनो युरिया, सागरिका आणि इफकोची दर्जेदार जी विद्राव्य खतं आहेत ती सर्व या PM किसान सुविधा केंद्रातून उपलब्ध होणार असून येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना एकाच ठिकाणी आपल्या कमी वेळ, श्रम आणि पैसा वाचवून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी या सुविधा केंद्राची अत्यंत मोलाची अशी मदत होणार आहे। या आजच्या निमित्ताने मी सर्व शेतकरी बांधवांना जाहीर आवाहन करतो की त्यांनी इको PM किसान सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा आणि इथे येऊन आपल्या कृषी निविष्ठासोबतच आपल्या जमिनीचं, मातीचं परीक्षण, पाणी तपासणी करून घ्यावी। याच्यासाठी इफको कुठलाही शेतकऱ्यांना चार्ज लावणार नाही, ही सुविधा इफकोने मोफत उपलब्ध करून दिलेली आहे। आणि सन्माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचं जे व्हिजन आहे की आपल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे, त्या धर्तीवर काम करत असताना शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आज शासनाने जाहीर केल्या, त्यामध्ये एक देश एक खत संकल्पना, त्याच्यानंतर शेतकऱ्यांना हा जो PM किसान सुविधा केंद्र सुरू केला आहे त्याच्या माध्यमातून एका छताखाली सर्व सेवा सुविधा देण्याचा संकल्प आम्ही सोडलेला असून या निमित्ताने आपल्या शेतीचं आधुनिकीकरण होण्यास मदत होणार आहे आणि नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करून, नॅनो युरियाचा वापर करून शेतकरी बांधवांना आता अतिशय किफायतशीर शेती पर्यावरणपूरक पद्धतीने पुढच्या पिढीला उत्तम दर्जाची शेती आपण हस्तांतरित करू शकू अशा पद्धतीचं तंत्रज्ञान इफकोने विकसित केलेलं आहे। या निमित्ताने आपल्या सर्वांना मी पुनश्च एकदा या PM किसान सुविधा केंद्रास भेट देण्याचं आवाहन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये इफको शेतकऱ्यांसाठी जी नवनवीन उत्पादनं, सेवा सुविधा, कस्टम हायरिंगच्या माध्यमातून कृषी उपकरणं इथून उपलब्ध करून देणार आहे, त्या सर्वांचा लाभ सर्व शेतकरी बांधवांनी घ्यावा असं मी आवाहन करतो। धन्यवाद। नमस्कार। इफकोच्या वतीनं जालना येथे आज प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचं उद्घाटन झालेलं आहे। या केंद्राच्या मार्फत सर्व शेतकऱ्यांना खत, औषधी, बियाणे या सुविधेबरोबरच माती परीक्षण, पाणी परीक्षण, CSC सेंटरच्या मार्फत सर्व ऑनलाईन सुविधा, त्याच्यामध्ये पीक विमा भरणं असेल, पैसे भरणं, पैसे काढणं, या सर्व सुविधा तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांना एका छताखाली मिळणार आहे। आणि त्याचबरोबरीनं
कृषी विभागाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या व इफकोच्या मदतीने सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी सर्व पिकांच्या बाबतीत सर्व समस्यांकरता मोफत मार्गदर्शन मिळणार आहे। माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे, त्यांनी एकदा प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र नवीन मोंडा जालना येथे भेट देऊन त्या सर्व सुविधांचा अवश्य लाभ घ्यावा। धन्यवाद मित्रांनो, आज आम्ही इथं जालना येथे आलो होतो नवीन मोंडा। इथं आज प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र हे चालू झालेलं आहे। CSC आणि इफको या दोन्हीच्या माध्यमातून हे केंद्र इथं चालू झालेलं आहे। तर आज आम्ही उद्घाटन प्रसंगी इथं आलतो। तर शासनाच्या ज्या सुविधा असतात CSC मार्फत येणारे किंवा इफको मार्फत ह्या दोन्ही पण ह्या एकाच जागेवर भेटणार आहेत। म्हणजे आपल्याला CSC साठी दुसरीकडे किंवा इफकोसाठी दुसरीकडे जाण्याची गरज नाही, दोन्ही पण गोष्टी एकाच जागेवर आहेत। त्याच्यामुळं जर तुम्हाला काही याच्याविषयी जर खरेदी करायची असेल तर नवीन मोंडा इथं या, CSC इफको दोन्ही पण इथं सामान भेटतं आहे।